आज आपण वाकणमधील रणजिताबा कलाटे यांच्या घरी आलेलो आहोत. आपण जर पाहिलं तर त्यांनी 7 दिवसाचा गणपती या ठिकाणी बसवलेला आहे आणि या गणपती बसवत असतानाच या रणजिताबा कलाटे फाउंडेशनच्या ज्या काही अध्यक्ष आहेत स्नेहा रणजित कलाटे या आपल्या बरोबर आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. आपण या ठिकाणी हा जो गणपती बसवला तो 7व्या दिवशी आपण त्याचं जे काही विसर्जन करतो आणि वेगळ्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर पर्यावरणपूरक आणि शाडू मातीची असणारी ही मूर्ती आपण या ठिकाणी बसवलेली आहे त्याविषयी आम्हाला थोडस आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. जसं की लोकमान्य टिळकांनी जी सार्वजनिक गणपतीची जी स्थापना केली आहे त्यांचा मागचा हेतू त्यांचा एवढाच होता की सर्व लोकांनी एकत्रच येऊन जे काय आपलं गणपतीचं जे डेकोरेशन असेल किंवा लोकांनी समाजामध्ये एकत्र वावरून एकमेकांच्या बद्दल जी आपुलकी असते ती निर्माण व्हावी हा त्यांच्या मागचा तो हेतू त्यांच्यामध्ये नक्कीच असला पाहिजे. पण घरगुती गौरी गणपतीच्या बद्दल मला सांगायचं झालं की जरी बाहेर मंडळाचे गणपती असतील तर सर्वजण ते पाहायला जाऊ शकत नाही. पण घरी ज्या महिला असतात खूप उत्स्फूर्तपणे आणि खूप मेहनत घेऊन जे त्यांची सजावट करतात किंवा 10 दिवसाचा असो कोणाचा 1.5 दिवसाचा असतो 5 दिवसाचा असतो असे विविध दिवसाचे जे गणपती घरी जे महिला मेहनत करून जे सजावट करतात ते एक आनंद एक वेगळा असतो. तर त्यानिमित्ताने सुद्धा आम्ही एक कारण आहे ते की आम्ही घरगुती गौरी गणपती सजावटीची जी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि माझ्या घरच्या बाप्पांबद्दल सांगायचं म्हणलं तर हा गणपती शाडू मातीचा आहे आणि आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे सजावटीसाठी. माझे मुलं असतील किंवा माझे जाव सासू आम्ही सर्वांनीच मिळून फार प्रयत्न केलेले आहेत ह्याला सजवण्यासाठी. आणि अजून एक ह्याच्यातलं एक आपल्याला बघायला मिळतं की हे 10 दिवस खूप आनंदमय जातात. आपण त्याची देव बाप्पाची आपली आरास असेल बाप्पाची आरती असेल वेगवेगळे नैवेद्य असतील त्या हिशोबाने आपण लवकर उठून सगळं आरास करतो. 10 दिवस बाप्पाच्या म्हणजे नामस्मरणामध्ये कसे जातात ते समजत देखील नाही. या ठिकाणी स्नेहा रणजित आबा कलाटे यांच्या सासूबाई रतन कलाटे आपल्या बरोबर आहेत. किती दिवसापासून त्यांनी हा गणपती बसवला आहे काय वाटतं त्यांना 9-10 दिवसामध्ये आपण त्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई. आपण गणपती बसवता किती वर्ष झाले केव्हापासून आपण हे गणपती बसवत आहे आणि तुम्हाला 9-10 दिवसामध्ये या गणपती विशेष एक धार्मिक आनंद काय वाटत? माझा मुलगा संतोष कलाटे याचं लग्न झालं आणि सुनबाई घरी आल्यावर मग मी हा गणपती बसवायला सुरुवात केली. डेकोरेशन वगैरे फार चांगल्या पद्धतीने करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद वगैरे मिळतो. नातवंड नाती वगैरे सगळे मिळून आम्ही तो आरस गणपतीची आरस वगैरे करतो. हे नवस पण मी बोलले होते की 10 दिवसाच्या आतमध्ये जर मुलगा झाला तर मी हा गणपती बसवीन म्हणून असं केलं. मग तो मुलगा 8व्या दिवशी झाला. नंतर मला मग त्या गणपतीबद्दल खूप आनंद वाटायला लागलं आणि त्या आनंदामध्ये मी गणपती बसायला खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. 7 दिवसामध्ये मग खूप माझी मुलगी वगैरे किंवा आजूबाजूचे सगळ्या मैत्रिणी किंवा अशा लेडीज खूप येतात. त्यांची म्हणजे आरती वगैरे होती त्यांच्या हाताने पण करतो आम्ही. या घरगुती गणपतीची माहिती देण्यासाठी या ठिकाणी अश्विनी संतोष दादा कलाटे आहेत त्याही याच गणपतीविषयी आपल्याला माहिती देतील. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. काय सांगाल गणपती असेल आनंद असेल मिरवणूक असेल छोटी बाळ छोटी मोठी आणि 7व्या दिवसाचं विसर्जन असेल याविषयी काय सांगाल थोडं? गणपती बाप्पा आल्यामुळे आमच्या घरामध्ये खूपच आनंदाचं आणि उत्साहाचं खूप वातावरण आहे. आधी आमच्या कलाटे कुटुंबामध्ये गणपती बसवत नव्हते. माझा मुलगा म्हणजे माझ्या मुलाचा जन्म झाला त्याच्यानंतर आम्ही गणपती बसायला सुरुवात केली आणि तिथून पुढे आम्ही दरवर्षी आनंदाने आणि उत्साहाने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारे काय काय नवीन आम्हाला करता येईल गणपती बाप्पासाठी आणि डेकोरेशन म्हणा किंवा नैवेद्य म्हणा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. आणि मिळून स्नेहा आणि मी आम्ही दोघी खूप उत्साहाने आमच्या सासूबाई त्याच्यामध्ये मुलं आमच्या घरातले सगळे जेंट्स सगळे आम्हाला यामध्ये खूप मदत करतात. गणपती बाप्पा येण्याआधी सुद्धा काय डेकोरेशन करायचं अगदी बसून सगळे चर्चा करतात. त्याच्यानंतर सगळे त्याच्यामध्ये आम्हाला मदत करतात. असं म्हणजे खूप उत्साहात घरातलं वातावरण सुद्धा इतकं आनंदी आणि प्रसन्न असतं की हे 7 दिवस कसे जातात आम्हाला खरंच कळत नाही. आणि गणपतीच्या विसर्जनाच्या आदल्या दिवशी सत्यनारायणची पूजा करतो आम्ही. त्यानिमित्ताने सगळे आमचे नातेवाईक आहेत आमच्या नंदा किंवा मैत्रिणी त्यानंतर फॅमिलीमधले सगळे नातेवाईक ते सगळे येतात पूजेला. त्यानिमित्ताने सगळ्यांची भेट होते
आणि असं म्हणजे खूपच आनंदात असं गणपतीचा हा उत्सव आमच्या घरामध्ये साजरा होतो. माझं नाव यशवर्धन रणजित कलाते आणि मी आणि माझ्या दीदीने हे घर गणपती बनवलाय. काय सांगाल, मिरवणूक असेल किंवा आतली बादल्या दिवशी पूजा असेल किंवा त्या दिवशी होणारा आनंद याविषयी आपण काय सांगाल? नक्कीच नक्कीच, आता पूजा वगैरे सगळं आनंदात होतो, बाप्पा येण्यामुळं घरामध्ये खूप आनंदच असतो, पण जायच्या दिवशी थोडाफार दुःख होतच. आम्ही आमच्या बाप्पाचं विसर्जन हे आमच्या घरामध्ये साध्या पद्धतीने बाहेर करतो आणि बाप्पा इको फ्रेंडली शॅडो मातीचा असल्यामुळं आम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही त्याचं विसर्जन घरी करताना. आणि गेल्यानंतर खरंच एक आपली व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा जे दुःख होतं तेच आपल्याला सर्वांनाच जाणवतं. जेव्हा बाप्पाच्या येण्याने जेवढा आनंद होतो तेवढाच दुःख होत असतो. हे करत असताना तुम्ही समाजातील नागरिकांना काय आवाहन कराल की मूर्ती दान द्यावी, मूर्ती घरच्या घरीच विसर्जित करावी, किंवा जे काही मोठे मोठे मिरवणुका निघतात त्याच्यावरती काय कोणत्या पद्धतीत लगाम असावं, काय वाटतं? नक्कीच नक्कीच, आत्ताचा जसा विचार केला गेला तर मूर्ती मुख्य म्हणजे एकतर आपण इको फ्रेंडली वापरली पाहिजे, डेकोरेशन सुद्धा इको फ्रेंडली प्रमाणेच झालेलं पाहिजे. आता ह्याचा मागचा हे गणेश उत्सव साजरा करण्यामागचा हेतू आपल्या पूर्वजांचा असा असावा की आपण एकत्र येऊन सगळ्यांनी भेटीगाठी घ्याव्यात की नवनवीन पदार्थ बनवावेत, हा एक त्याच्या मागचा हेतू असेल. पण आत्ताची परिस्थिती बघता आपण उलट्या दिशेला चाललेलो आहोत, आपण प्लास्टिकचा वापर करतो किंवा वेगळं काही मूर्ती मोठीच हवी आहे किंवा पीओपीची हवी आहे असे काही हट्ट असतात आपले, तर त्यांनी आपला पर्यावरणाला नक्कीच फायदा होत नाहीये. तर माझं सर्वांना हेच आव्हान राहील की आपण इको फ्रेंडली पद्धतीने मूर्ती बनवावी, ती छोटी मूर्ती असली तरी बाप्पा आपला तोच असणार आहे. आणि एवढंच आहे की आपल्याला ह्या 10 दिवसांमध्ये आपल्या मुलांना जे आपले काय पारंपरिक जे काय सण आहेत त्याच्याबद्दलची जाणीव झाली पाहिजे, पुढे जाऊन आपल्या मुलांना ह्याच्याबद्दल एक आस राहिली पाहिजे. असं नाही की आपण इको फ्रेंडली केलंय आणि त्यांना ते कळणार आणि जर आपण त्याचा दुरुपयोग केला आत्ताच तर मुलांना पुढे काहीच समजणार नाहीये त्याच्यामधलं. तर मला एवढं सगळ्यांना सांगायचंय की आपण इको फ्रेंडली प्रमाणेच गणपतीचा उत्सव साजरा करावा. जे नॉईज पोल्युशन होतंय सध्या, साऊंड पोल्युशन, एअर पोल्युशन, फटाके असतील किंवा मोठमोठे डीजेस लावले जातात विसर्जनाच्या वेळेस, त्याचं प्रमाण कमी होऊन एक साध्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपण गणेश उत्सव साजरा करावा. ज्यांनी वाकड भागामध्ये आतापर्यंत समाज उपयोगी कामे प्रचंड प्रमाणात केलेली आहेत आणि त्या या ठिकाणाहून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून वाकड प्रभागामधून पिंपरी निलय विशालनगर मधून इच्छुक आहे, पक्षाने तुमच्यावरती तिकीट असेल तुम्हाला जिम्मेदारी दिली तर आपण या माध्यमातून आपण जनतेची सेवा म्हणा किंवा प्रभागातील लोकांची कामं म्हणा त्यासाठी आपण काय सांगाल? बाप्पाचा आशीर्वाद असला आणि आपले मार्गदर्शक जे आहेत आमचे लोकप्रिय आमदार आपले लक्ष्मणभाऊ जगताप, शंकरशेठ जगताप आणि संतोषदादा कलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आतापर्यंत भरपूर समाज उपयोगी कामं केलेली आहेत आणि नक्कीच जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही त्या संधीचं नक्कीच सोनं करू आणि बाप्पाचा आशीर्वाद नक्कीच घेऊन पुढे सरकू. शासनाने खूप चांगला एक चान्स दिलेला आहे गौरी गणपती सण साजरा करण्याचा, कारण की मुदत ही वाढवलेली आहे, रात्री 12 वाजेपर्यंत देखील आपण देखावे बघायला जाऊ शकतो आणि खूप चांगला एक उत्साहात मन मोकळेपणाने आपण हा सण साजरा करू शकतो. त्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.